विद्यार्थी मित्रांनो इयत्ता 8 मधील जेएनएमएस कॅम्प भागातील आपण कार्यांची जीवनयात्रा या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. या घटकामध्ये आपण दीर्घिका या घटकाचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम तारेची जीवनयात्रा म्हणजे काय, तर यामध्ये ताऱ्यांचे स्थान, नेमके तारे म्हणजे काय, ताऱ्यांची उत्क्रांती, ताऱ्यांचे स्थैर्य व ताऱ्यांचे गुणधर्म इत्यादी घटकांचा अभ्यास आपण ताऱ्यांची जीवनयात्रा या प्रकरणामध्ये करणार आहोत. तर सर्वप्रथम तारे म्हणजे काय, तारे आपणाला कोठे आढळून येतात? अगदी बरोबर, तारे आपणाला सूर्यमालिकेत आढळून येतात. तर तुम्हाला ताऱ्याचं एखादं उदाहरण सांगता येईल का? अगदी बरोबर, सूर्य. सूर्य हा एक तारा आहे. ताऱ्याबद्दल सर्वसाधारण माहिती काय सांगता येईल बरं? तर तारे असंख्य असे तारे आपल्याला दररोज रात्री अंधारात आकाशात पाहिल्यावर दिसून येतात. तर ते तारे लुकलुकत असतात, म्हणजे ताऱ्याला स्वतःचा असा प्रकाश असतो. तारे हे स्थिर असतात. अजून आपण सूर्यमालिकेत काय काय पाहतो? सूर्यमालिकेत आपण ग्रह, तारे, त्यांचे उपग्रह व उल्का इत्यादी घटक आपण सूर्यमालिकेत पाहत असतो. तर ग्रह आणि तारे यांच्यामध्ये फरक काय सांगता येईल बरं? तारे हे स्वयंप्रकाश असतात, तर ग्रहांचा स्वतःचा असा प्रकाश नसतो. लक्षात आलं का तुमच्या? तर ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो, तर ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. ग्रहांचं उदाहरण कोणतं सांगता येईल? अगदी बरोबर, पृथ्वी. पृथ्वी हा एक ग्रह आहे. तर या घटकात आपण दीर्घिका म्हणजे काय हे पाहणार आहोत. तर आपण आता पाहिलं तारे व उपग्रह. तर दीर्घिका म्हणजे तारे, अब्जावधी तारे, त्यांचे उपग्रह व ताऱ्यांमधील आढळून येणारे वायूचे प्रचंड असे आंतर मेल यांच्या मिळून काय बनते? दीर्घिका बनते. दीर्घिका लक्षात आलं तुमच्या? दीर्घिका म्हणजे काय? तर तुम्ही येथे पाहत आहात दीर्घिका. तर दीर्घिका आपली सूर्यमाला अशाच एका प्रकारच्या दीर्घिकेत स्थिर आहे. तिचं नाव आहे मंदाकिनी दीर्घिका. दीर्घिकेचे तीन प्रकार पडतात, एक चक्राकार दीर्घिका, दोन लंबगोलाकार दीर्घिका व तिसरी अनियमित आकाराची दीर्घिका. तुम्हाला लक्षात आलं का दीर्घिका म्हणजे काय? तर अब्जावधी तारे, त्यांचे लघु उपग्रह व ताऱ्यांमध्ये आढळून येणाऱ्या रिकाम्या जागेत आढळून येणाऱ्या जागेत आंतरतारकीय वेगांचा समूह म्हणजेच काय? दीर्घिका.